ई वे बिलमधून जॉब वर्क करणारे व्यावसायिक आणि पन्नास किलोमीटरपर्यंत वाहतुकीसाठी सूट देण्याची एकमुखी मागणी इचलकरंजीत झालेल्या चर्चासत्रात करण्यात आली पॉवरलूम क्लॉथ अँड मर्चंट्स असोसिएशनच्या सभागृहात या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं ई वे बिल भरण्यास वस्त्रोद्योगातून तीव्र विरोध होतोय या पार्श्वभूमीवर इचलकरंजी इथं पॉवरलूम क्लॉथ अँड यार्न मर्चंट्स असोसिएशनच्या वतीनं चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी असोसिएशनचे अध्यक्ष उगमचंद गांधी सचिव अशोक कुमार बाहेती यांनी भूमिका मांडली सूत खरेदीपासून ते गारमेंट प्रक्रियेपर्यंत दहा ते पंधरा ठिकाणी जॉबवर्क साठी माल पाठवावा लागतो तसंच खर्चीवाल्या यंत्रमागधारकांना बीम देणं वेबचं सूत देणं आणि तयार कापड मागवून घेणं अशी प्रक्रिया असते त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर ई वे बिल करणं अशक्य असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी सर्वच उपस्थितांनी ई वे बिल अंमलबजावणीतील अडचणी विशद करून पन्नास किलोमीटरपर्यंत सूट मिळावी आणि जॉबवर्क काम करणाऱ्या व्यावसायिकांनाही ई वे बिलमधून वगळावं अशी मागणी केली जीएसटीचे मुंबईचे सहाय्यक आयुक्त मुकुंद पन्हाळकर कोल्हापूरचे नितीन बांगड यांनी ईवे बिलासंदर्भातील समस्या जाणून घेतल्या तसंच चर्चासत्रातील अहवाल वरिष्ठांकडे सादर करून ईवे बिलमधून सूट मिळण्यासंदर्भात प्रयत्न करू असं आश्वासन दिलं